श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। यंदा ही पौर्णिमा 23 मेला साजरी केली जाणार आहे। वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं। ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता। याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती। बुद्ध पौर्णिमेची तिथी 22 मेला संध्याकाळी 5:57 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 23 मेला संध्याकाळी 6:41 समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार 23 मेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला 21 तांदळांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपल्या 100 पिढ्या आपल्याला धनधान्याची कमतरता पडणार नाही। अतिशय प्रभावी असा हा उपाय। हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत। या दिवशी गुरु, शुक्र, रवी वृषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे। तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे। या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत। या योगांमध्ये सेवा, उपासना, त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीला पाणी करायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहे आणि आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे। सर्वात पहिलं आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करायची आहे। पूजा केल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे। ह्या उपायाकरता आपल्याला 21 तांदळाचे दाणे हे लागणार आहेत। हे जे तांदूळ आपण घेणार आहेत ते अखंड असले पाहिजेत, कुठे तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे, कारण तांदळालासुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप हे म्हटलं जातं। तांदूळ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि तांदळापासून काही उपाय जर केले तर आपल्यावर माता लक्ष्मी ही फारच लवकर प्रसन्न होत असते। तर आपल्याला 21 तांदळाचे दाणे एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत। त्या दाण्यांवर आपल्याला हळद आणि थोडीशी कुंकू टाकून त्या तांदळाच्या दाण्यांना लाल पिवळं करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 रुपयाचं 1 नाणंसुद्धा लागणार आहे, कारण पैशालासुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप हे म्हटलं जातं आणि पैशाने जर आपण काही उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षितही होत असते। तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असणारच आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तामणामध्ये घ्यायचं आहे, त्यांना तामणामध्ये ठेवायचं आहे, त्यांना हळद, कुंकू, अक्षत अर्पण करायचे, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि पिवळी फुलं त्यांना अर्पण करायचे, त्याचबरोबर पिवळ्या मिठाईचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा जी आहे ती आपल्याला सुरू करायची आहे। आता जे आपण 1 रुपयाचं नाणं घेतले ते आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटो असेल त्याच्यासमोर ठेवायचं आहे। आता जे 21 तांदळाचे दाणे घेऊन आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे। 21 तांदळातल्या दाण्यातला सगळ्यात पहिला 1 दाणा उचलायचा आहे, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। 1 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं। अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छासुद्धा बोलायची आणि तो 1 दाणा जो आहे तो 1 रुपयाच्या नाण्यावर आपल्याला ठेवायचा आहे। पुन्हा 2रा दाणा उचलायचा आहे, आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, आपल्या मनातली इच्छा बोलून तो दाणा त्या 1 रुपयावर ठेवायचा। अशा रीतीने आपल्याला 21 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं, 21 वेळा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि ते दाणे आपल्याला त्या 1 रुपयाच्या नाण्यावर अर्पण करायचे आहेत।
ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरतीही करून घ्यायची. आरती करता जर तुम्ही कापूर प्रज्वलित करणार असेल तर त्या कापरामध्ये आवर्जून 2 लवंगा टाका आणि त्याने आरतीही आपल्याला महालक्ष्मी माताची करायची. किंवा तुम्ही जर दिव्याने करणार असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकून आरतीही करून घ्यायची आहे. त्यानंतर ही जी प्लेट आहे ज्याच्यामध्ये आपण 21 तांदळाचे दाणे आणि जे 1 रुपयाचं नाणं ठेवले ते संपूर्ण दिवसभर आपल्याला माता लक्ष्मी समोरच ठेवायचे. आणि संध्याकाळी आपली दिवाबत्ती करून झाल्यानंतर म्हणजे 6 ते 7:30 कालावधीमध्ये प्रत्येकजण दिवाबत्ती हा करत असतो, कारण ती वेळ जी आहे ती माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये आगमनाची वेळ असते. तर आपल्याला 7:30 जे आहे काय करायचं आहे ते 21 दाणे आणि त्याचबरोबर तो 1 रुपयाचा नाणा जो आहे तो 1 लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे त्यावर हा लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे आणि त्यावर हे 1 रुपयाचं नाणं आणि 21 तांदळाचे दाणे हे आपल्याला ठेवायचे. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये कुठेही जिकडनं चंद्राचा प्रकाश आपल्या घरामध्ये येत असेल, तुमच्याकडे टेरेस असेल तर टेरेसवर जा, बाल्कनीमध्ये जा किंवा अंगणामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. ही प्लेट आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे आणि चंद्रदेवाला आपल्याला प्रार्थनाही करायची आहे, कारण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व आहे दिलं जातं. आपल्याला चंद्र देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये असणारी सर्व आर्थिक समस्या, कोणतेही संकट विघ्न असेल ते दूर करून माझ्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे, अशा रीतीने आपल्याला प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर ती प्लेट जी आहे काही वेळाकरता आपल्याला तिथेच ठेवायची आणि थोड्या वेळानंतर ती प्लेट तिकडनं उचलायची आहे. त्या लाल रंगाच्या कपड्याची आपल्याला पोटलीही तयार करायची आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो त्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात, तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकतात, किंवा तुम्हाला जर हा उपाय तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणाकरता करायचा असेल तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणामध्ये ठेवला तरीही चालतो. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये हा केलेला उपाय जो असतो त्याचा प्रभाव कित्येक पटीने जास्त पडत असतो, कारण पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी ह्या भूतलावर असते आणि ती पाहत असते की कोण तिच्याकरता कोणत्या सेवा करतात, कोणते उपाय हे करत आहेत. आणि जो भक्त तिच्याकरता सेवा करतो, उपासना करतो, आराधना करतो त्या भक्तांच्या सर्व मनोकामना माता लक्ष्मी ही पूर्ण करत असते. अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नष्ट होऊन तुमची चौबाजूने प्रगतीही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.